आजच्या मीटिंगला मी ऐकते सिटीच्या साठी म्हणतो ही ओबीसीच्या मीटिंगा होतात कार्यक्रम होतात पण ज्यांच्या नावाने होतात त्याची आधी जात शोधली जाते आणि मग त्या मीटिंगला त्या कार्यक्रमात त्याच जातीचे लोक सगळे ओबीसी म्हणून मोठ्या संख्येने जातात. हे तुमच्या संघटनेचा आता समजा संता आहे तुमच्या संघटनेचं नाव किती का संता असू दे पण तुमचा नेता जर मारी असेल तर सगळे मारी केली जातात. बाकी वाढायची हिंमत करत नाही मागे जायची हिंमत करत नाही तर हे या मीटिंगमध्ये तुम्ही खोडून काढा. मीटिंग बोलवणारे कोण आहे छोट्या जातीचे हे न पाहता ओबीसींची मीटिंग आहे आणि ओबीसींनी बोलवली आहे म्हणून इथं प्रत्येक ओबीसी जातीमध्ये मीटिंग आले आणि खरोखर अभिनंदन पाहत आहे आणि म्हणून याला ऐतिहासिक हीच गोष्ट धुळ्याला पण झाली. धुळ्याला आम्ही ओबीसीची मीटिंग कॉल केली आम्हाला वाटलं की पंधरा कमी येईल प्रत्येक जातीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांनी त्यांना फोन केले ओबीसी नगर सेवक ओबीसी प्राध्यापक पण तुम्हाला आश्चर्य सांगतो की 15-20 लोकांची मीटिंग होईल म्हणून 15-20 लोकांची स्वस्ती ती व्यवस्था त्या हॉलमध्ये केली छोटासा होता आणि मीटिंगचा वेळ होईपर्यंत त्यात 200 लोक जमा झाले ते ओबीसी. आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतो की या मीटिंगला नॉन ओबीसी माणसाला बोलू नका फक्त तिवर ओबीसी पाहिजे तिवर ओबीसी शुद्ध ओबीसी खोटे ओबीसी नाही याचं अनेक वेळा असंच होतं की आपण ओबीसी किती पाहिजे खोटे ओबीसी आणि मग आपले जे खरे ओबीसी असतात ते मीटिंगच्या हातमध्ये येतात आणि फक्त पहिल्या राजीमध्ये सगळे खोटे ओबीसी नसले म्हणजे आपल्याचं काही काम नाही मागच्या माहिती दिली जाते. म्हणून प्रत्येक वेळी काळजी घ्या की ओबीसींची मीटिंग म्हणजे खऱ्या ओबीसींची मीटिंग त्याच्यामध्ये नागरी बांधव लोहार बांधव उत्तर बांधव याचे सगळे काही एकदम मायनर जाती आहेत एकदम संख्येने कमी आहे त्या जाती पुढे आल्या पाहिजे असं स्पष्टपणे आता इथं अनेक प्रश्न मांडले की सगळे प्रश्नांवर इथं बोलणं शक्य नाही कारण खूप लांबून लांबून बदली आली आहे भगवान सरांनी त्याची पुनर्ती मांडली आहे. फक्त मी एक मोठं मोठा विसरून जाईल म्हणजे सूत्रा दिलो इथं मला काही पुस्तकं ठेवली आहेत त्याच्यामध्ये एक दादासाहेब महाराजांचं चरित्र आहे हे 150 रुपयाचं आहे पण आज तुम्हाला 100 रुपये मिळेल. दुसरं जे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जिजाऊ आईलाबाई होळकर आणि रमाबाई होळकर या तीन महान स्त्रियांचं जीवन चरित्र एकत्र केलेलं आहे त्याची किंमत 150 रुपये फक्त 100 रुपयाला मिळेल. आणि तिसरं जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघाले मराठा मोर्चे ओबीसी मोर्चे गोंधळ मोर्चे त्या मोर्चांचं विश्लेषण करणारे लेख त्याच्यामध्ये आहेत हे मोठमोठे विचारून तसे लिहिले आहेत पण डॉक्टर बाबा राव न्यायमूर्ती बी बी सावरकर जोसेफ पाटील धनाजी गोमत गणपड बसले त्यांच्याही लेख याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये माझे लेख पण आहे. मराठा मोर्चे आणि ओबीसी मोर्चे यांच्यामध्ये जे वैचारिक डिबेट झालं त्या वैचारिक डिबेटमधले माझे काही लेख याच्यामध्ये विश्लेषण आहे ज्याची किंमत 300 रुपये आहे पण हे पण तुम्हाला आज 100 रुपये मिळेल. आणि तिची छोटी लहान पुस्तकं आहेत मंडळ आयोगाला 25 वर्ष झाले मंडळ आयोग लागू व्हायला 25 वर्ष झाले म्हणून रौप्य महोत्सवी मंडळ युग विचार परिषद 2 दिवसांची पुण्याला गेल्या वर्षी संपन्न झाली. या 2 दिवसाच्या मंडळ युग परिषदेचा मी अध्यक्ष होतो त्याचं हे अध्यक्षीय भाषण आहे हे छोटंसं आहे हे पण तुम्हाला 10 रुपयाला मिळेल. आणि ही एक पुस्तक आहे की सध्या EVM नावाचा विषय एक असतो आहे इलेक्ट्रिक वोटिंग मशीन तर त्याच्यामध्ये मी जी काही लिहिलं आहे त्या पुस्तकेचं प्रकाशन लिहिला खासदार शरद यादव ओबीसीचे खूप मोठे नेते आहेत मंत्रालयासाठी त्यांनी खूप मोठं देश पातळीवर त्यांनी आंदोलन केलं हे खासदार शरद यादव सलग निवडून आहे कधी निवडणुकीत पराभूत झाले नाही 1977 सालापासून हां तर त्यांच्या हातून या पुस्तकेचं प्रकाशन झालेलं आहे लिहिला.